कलर्स मराठीची मालिका राजा राणीची जोडी मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहात रणजित करतोय घरातली कामे। रणजित आपली नोकरी गेल्यामुळे फारच अस्वस्थ आहे व आपल्याला रात्रभर झोप लागत नाहीये व आपल्या डोक्यात सतत तेच विचार येत आहेत म्हणून आपण काम करतोय असं रणजितने सांगितलंय। तेव्हा आई साहेब रणजितला अडवण्याचा प्रयत्न करतात पण रणजितची अस्वस्थता मात्र काही कमी होत नाहीये। तर आता रणजितने हेमंतचा जामीन केलाय व हेमंत आता घरी गेलाय त्यामुळे दादा साहेब मात्र रणजितवर फारच संतापलेत व ज्या लोकांमुळे तुम्हाला जेल मध्ये जावं लागलं त्यांचा तुम्ही जामीन करताय असा प्रश्न दादा साहेबांनी रणजितला केलाय। तर दादा साहेबांनी आता रणजितला शेतातली कामे करण्याचा सल्ला दिलाय आणि त्यानुसार आता रणजित शेतातली कामे करतोय तर तो मजुरांच्या बरोबरीने शेतामध्ये कसतोय। तेव्हा आता ही गोष्ट आई साहेबांना समजल्यावर आई साहेबांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल। तर रणजितचा लहान भाऊ सुजित संजीवनी आणि रणजितला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी तो दोघांसाठी भजी घेऊन येतो पण रणजितला संजीवनीचं तोंडही पाहण्याची इच्छा नाहीये व संजीवनी तिथे आल्याबरोबर रणजित तिथून उठून जातो त्यामुळे रणजित आणि संजीवनीत मधला हा दुरावा दिवसेंदिवस वाढतच चाललाय। तेव्हा आता संजीवनी या परिस्थितीतून काय मार्ग काढणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।